आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भीम कायदा सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते झाले आक्रमक. शासनाच्या प्रतिकात्मक तिरडीचा मोर्चा काढून नोंदवला निषेध. दोषींच्यावर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन. नायब तहसीलदारांना दिले निवेदन. कुरुंदवार दरम्यानच्या शिरडोण पुलाच्या मजबुतीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. या कामाची चौकशी व्हावी या मागणीसाठी भीम कायदा सामाजिक संघटनेच्या वतीनं शिरडोण पुलावर तिरडी मोर्चा काढून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आलाय. कुरुंदवार दरम्यानच्या शिरडोण पुलाच्या मजबुतीकरणासाठी शासनाने 2.5 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून पुलाचं पिलर व स्लॅबची दुरुस्ती करणे, रबरी लोड बेअरिंग बदलणे, रस्त्याच्या दुतर्फा पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी संरक्षक अँगलचे दुभाजक तयार करण्यात आलं होतं. ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप भीम कायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी केला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसाच्या पाण्यात हा पूल 15 दिवस पाण्याखाली गेला होता. पाणी ओसरल्यानंतर पुलाच्या दुतर्फा रस्ता खचला आहे, तर पाण्याच्या प्रवाहाने दोन्ही बाजूचे संरक्षक लोखंडी अँगल झुकले आहेत. भीम कायदा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी 11 वाजता पुलावर शासनाच्या प्रतिकात्मक तिरडीचा मोर्चा काढून जाहीर निषेध नोंदवला आणि या मागणीचं निवेदन नायब तहसीलदार JY दिवे यांना देण्यात आले. संबंधित कामाचे मूल्यांकन करून दोषी आढळणाऱ्यावर कारवाई करू असे आश्वासन नायब तहसील यांनी दिलं. तर या कामाची चौकशी होऊन दोषींच्यावर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम कायदा सामाजिक संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी आंदोलनात दिनेश कांबळे, आयुब पट्टेकरी, इम्रान झारी, अण्णासाहेब वाले, बंडू उमडाळे, विश्वास बालिघाटे, बाबूराव कोळी, राहुल पवार, भरत गोरपडे, संजय सुतार आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. आज आम्ही कुरुंदवाड शिरडोण जोडणारा हा पूल 2.5 कोटी रुपये शासनाने मंजूर केलेला होता. हा पुलाचा ठेकेदार याने निकृष्ट दर्जाचं काम, अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे आज आम्हाला तिरडी मोर्चा आंदोलन करणे भाग पडत आहे. यापूर्वी आम्ही सारखं वारंवार आंदोलन निवेदनं देऊन या पुलाबद्दल वारंवार आम्ही आवाज उठवला, परंतु संबंधित खात्यानं व ठेकेदारांनी कोणत्याही प्रकारचे आमच्यावर हे केलेलं नाही, तिने दखल घेतलेलं नाही. आणि हा आलेल्या नुकत्याच आलेल्या पुरामुळे हा पुलाचा भराव तसेच पायपा त्यांनी सगळ्या होऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे दिसलेलंच आहे. त्यामुळे या कामाची पुन्हा चौकशी होऊन पुन्हा हे काम त्वरित करावं, तसेच हे काम झालेल्या कामाचे शासनाने टेक्चरल ऑडिट करून हे कामाचे टेक्चरल ऑडिट करावं व ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी मी या आंदोलनानिमित्त करीत आहोत.